विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कालम आपण या घटकामध्ये काही उदाहरणे घेणार आहोत. पहिलं उदाहरण बघा, 6 तास बरोबर किती मिनिटे. आपल्याला माहिती आहे 1 तास म्हणजे किती मिनिटे आहे, 60 मिनिटे. 1 तास बरोबर 60 मिनिटे. मग 6 तास म्हटले आपल्याला, 6 तास गुणिले 6 करूया आपण. 6 0 0 6 6 36. आता पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 आहे 480 मिनिटे, पर्याय क्रमांक 2 आहे 240 मिनिटे, पर्याय क्रमांक 3 आहे 360 मिनिटे आणि पर्याय क्रमांक 4 300 मिनिटे. तर आपल्याला उत्तर आलेलं आहे 360. मग पर्याय क्रमांक 3 जो उत्तर आहे ते बरोबर आहे. यामध्ये पुन्हा दुसरं उदाहरण पाहूया आपण. 2 तास 25 मिनिटे वजा 1 तास 20 मिनिटे. 2 तास 25 मिनिटे वजा 1 तास 20 मिनिटे. तर तासामध्ये आपण तास लिहून घेऊया. 2 तास आणि 25 मिनिटे वजा करायची आपल्याला 1 तास 20 मिनिटे. 1 तास 20 मिनिटे. आता प्रत्यक्ष मिनिटामधून वजा करूया आपण. 5 मधून 0 गेले 5, 2 मधून 2 गेले 0, आता 2 मधून पुन्हा 1 गेले 1 5. 1 तास 5 मिनिट आपलं उत्तर आलेलं आहे. तर पर्याय क्रमांक शोधूया आपण. पहिला पर्याय आहे 2 तास 2 मिनिटे, दुसरा पर्याय आहे 1 तास 50 मिनिटे, तिसरा पर्याय आहे 3 तास 45 मिनिटे आणि चौथा जो पर्याय आहे 1 तास 5 मिनिटे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा आपलं उत्तर बरोबर आहे. तर पुन्हा कालमापनामध्ये तिसरं उदाहरण पाहूया आपण. मोहन मध्यान्हपूर्व 10:30 सराव प्रश्नपत्रिका सोडवायला बसला व मध्यानंतर 1 वाजता प्रश्नपत्रिका सोडून उठला, तर त्याने किती वेळात प्रश्नपत्रिका सोडवली. बघा कालमापनामध्ये आपल्याला माहितीये मध्यान्हपूर्व म्हणजे सकाळचे आणि मध्यानंतर म्हणजे दुपारचे. सकाळचे किती वाजलेले आहेत, 10:30 तो बसला आणि मध्यानंतर 1 वाजता तो उठला. तर बघा 10:30 ते 11 वाजेपर्यंत अर्धा तास होतो. आणि मग 11 ते 1 पर्यंत 2 तास होतात. बरं, म्हणून आपल्याला हे 2 तास आणि अर्धा तास म्हणजे 2 तास 30 मिनिटे एवढा वेळ तो मोहन अभ्यासाला बसला होता किंवा प्रश्नपत्रिका सोडवायला बसला होता. तर पर्याय क्रमांक 1 आहे 4 तास 20 मिनिटे, पर्याय क्रमांक 2 आहे 5 तास 30 मिनिटे, पर्याय क्रमांक 3 आहे 2 तास 30 मिनिटे आणि पर्याय क्रमांक 4 आहे 3 तास 30 मिनिटे. आपलं उत्तर किती आलेलं आहे, 2 तास 30 मिनिटे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जो उत्तर आहे, जो पर्याय आहे, तो आपला पर्याय बरोबर आहे.